आता बातम्या सविस्तराने. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच पक्षाला रामराम केला. सध्या भाजपात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांचा काँग्रेस कार्यालयातील फोटो तसाच होता. अखेर 10 दिवसानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो झाकलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला घसघशीस जनादेश मिळाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या दारात त्रिघस लावली आहे. गेल्या काही दिवसात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपा शिवसेनेत प्रवेश केला. यात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश आहे. 15 दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे जाहीर मेळावा घेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महाजनादेश यात्रेतही हर्षवर्धन पाटील हे सहभागी झाले पाहायला मिळालं. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. कार्यकर्त्यांनी त्यांचा काँग्रेस भवनमधील फोटो झाकला आहे.